नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 मार्च 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं. उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग वज्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वाहन आहे. आजच्या दिवसाचा जो गुणिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:54 ते 9:27 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुणिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:59 ते 12:32 आणि यमकंडकाळ दुपारी 3:37 ते 5:09 असणार आहे. राहूकाळ आणि यमकंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि वेयातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगल्या सूचना मिळतील, काही चांगले सल्ले मिळतील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुपारपर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानी चंद्राचं भ्रमण आहे. वेयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम आजच्या दिवशी करू नका. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही चांगल्या इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानी चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. छोट्या मोठ्या गोष्टी वादविवाद होतील पण त्याचा फारसा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर विचारपूर्वक ट्रेड करणं गरजेचं ठरेल. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ स्थानी चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. मात्र घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. काही अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी संभवतात. दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर जो कालावधी आहे तो तुमचा अतिशय चांगला राहील त्यांच्याबरोबर. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन वगैरे येऊ शकतील. नशिबाचे 7 उत्तम लाभ आहे. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी
शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे दुपारपर्यंतचा कालावधी थोडासा धावपळीचा धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचं ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवाद जाणं असे प्रकार अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. वैवाहिक जुडीदारवाचे नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. केंद्रीय दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योगसुद्धा करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी तुमचे खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षितपणे खर्च होतील, याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च आजच्या दिवशी करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं तुम्ही पूर्णसुद्धा करू शकाल. तुम्ही बांधलेले अंदाज खरटारतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारवरचे नाते संबंध सुधारतील. एखादरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तुळजा द्वितीयात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचा दिसावी. परंतु स्वतःच्या भावभावनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या मोठ्या कारणावरून तुमचे जो भावनांचा तोल आहे तो जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. विवाहित जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार होतील की जे तुमच्या भविष्यासाठी शुभफलदायी राहतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या वेळेसाला चंद्राचा भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोगसुद्धा करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचा तोल लढू शकेल, काळजी घ्या. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी तुम्ही बऱ्याच प्रमाणात शांती फील कराल, कॉन्फिडन्स फील कराल. परंतु दिवस दुपारपर्यंत तुमच्यासाठी अशुभफलदायी असा असणार आहे. संमिश्र स्वरूपाचा अनुभव येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तुमच्या वेळेस्थानात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्र परिवाराकडे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो, मात्र पैशाचे व्यवहार आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची शांती तुम्ही फील कराल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दुपारी 2:09 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकर्मी असेल त्याच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. महत्त्वपूर्ण कामं आर्थिक संदर्भातले आजच्या दिवशी होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही व्यवहार आजच्या दिवशी होऊ शकतील की जे तुमच्यासाठी फायदेशीर असतील.
याचप्रमाणे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही उत्तम लाभ अनपेक्षितपणे संभवतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणारा शुक्राबरोबरा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्या तृतीयात असणाऱ्या हर्षलबरोबरा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे दुपारी 2:09 हा चंद्र तुमच्या दशमस्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या नेप्च्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय घेणं हा प्रकार करू नका, तुमचे अंदाज चुकतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही तर आजच्या दिवशी डोकंवर करू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं किंवा रिस्क आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. दुपारनंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुमची मानसिकता पूर्णपणे सकारात्मक झाल्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल. याचप्रमाणे तुम्ही बांधलेले अंदाज खरे ठरणं, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल असणं हा भाग दुपारनंतरच्या कालावधीमध्ये नक्की दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 31 मार्च 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.